अक्षय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथे दसऱ्यानिमित्त मशरूम कॅनोपीच्या पॉवर ऑफ टीम वर्कमार्फत उद्घाटन। काठी येथे दसऱ्याच्या निमित्ताने कॅनोपी स्टॉल लावण्यात आला होता। याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सी के पाडवी व मशरूम शेतीचे पॉवर ऑफ टीम वर्कमार्फत उद्घाटन करण्यात आले होते। काठी येथील दसरा हा 800 वर्षापासून चालत आलेले परंपरा व सातपुड्यातील महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश सीमेवरील आदिवासी बांधव राजगादी पूजासहित घोड्यांच्या शर्यती बघण्यासाठी एकत्रित होतात। आधुनिक पद्धतीने केली जाणारी मशरूम शेती ही बहुतेक व सर्वसामान्य शेतकरी याला माहीत नसल्याने काठीच्या दसऱ्यात मशरूमचा स्टॉल लावण्यात आला। या कॅनोपी स्टॉलला काठी संस्थानिकचे वारसदार पृथ्वीसिंग पाडवी, डॉक्टर राजेंद्र पाडवी, चिखली दिगरचे जहागीरदार डॉक्टर सुरेश नाईक व अधिकारी तसेच गुजरात राज्यातील सागबारा येथील डॉक्टर अरुण वसावा अशा अनेक अधिकाऱ्यांनी भेट दिली। तसेच महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश येथील सुशिक्षित तरुणांनी आदिवासी परंपरा चालत आलेल्या व्यावसायिकांनी मशरूम शेतीबद्दल माहिती जाणून घेतली। दुर्मिळ रोगांपासून आपले आरोग्य मशरूम सेवन करून कसे सुरक्षित ठेवू शकतो याच्याबद्दल मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे व त्यांच्या पत्नी लीला वसावे यांनी तिन्ही राज्यातील आलेले अधिकारी, शेतकरी व युवकांशी संवाद करून थोडक्यात माहिती दिली। तसेच मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांच्याकडून मशरूम शेतीचे प्रशिक्षण घेणारे युवकांना मशरूम विक्रीबाबत विशेष टिप्स व मिनी मशरूम युनिट संदीप पाडवी व भरत पावरा यांच्यासह वेगवेगळ्या गावात व जिल्ह्यातील मशरूम शेतीचे उत्पादक युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देत सर्व प्रशिक्षणार्थीमध्ये उत्साह तयार केला व आपण जिल्हाभरात सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार निर्माण करून आत्मनिर्भरतेकडे पॉवर ऑफ टीमवर्कच्या मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत रोजगार देण्याचे या ठिकाणी माहिती दिली होती। या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य सी के पाडवी यांनी मशरूम शेती करणारे सर्व युवकांशी भेटी घेऊन मशरूम शेती व व्यवसायाबद्दल जाणून घेतले। हो, आपण जातपात पक्षपात न करता समाजामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे हे सातपुड्यात राहणाऱ्यांसाठी गर्व व कौतुकाचे बाब असल्याचे सांगितले व पुढचे कार्याला आमच्या कायम आपल्याला साथ राहील असं आश्वासन दिले। अक्कलकुवा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। माझे नाव राजेंद्र वसावे, मशरूम शेतीचे मार्गदर्शक। मी या सातपुड्यात अनेक वर्षापासून मशरूम शेतीबद्दल जनजागृती प्रचार प्रसार करत आहे। आज काठी हे गाव, राजवाडे गाव, या गावात दसऱ्याच्या निमित्ताने आम्ही कॅनोपी स्टॉल लावलेला आहे आणि या सातपुड्यातील हा एक दसरा एक असा सण असतो की पूर्ण सातपुड्यातील संपूर्ण बांधव इथे येतात आणि सर्व या दसऱ्याचे आनंद घेण्यासाठी किंवा घोड्यांचे रेस बघण्यासाठी येतात। तर आम्ही इथे जो स्टॉल लावलेला आहे मशरूमचा, आपल्या समाजामध्ये म्हणजे जो आदिवासी समाज आहे बेरोजगारीसाठी इतर राज्यात स्थलांतर करतात, त्यांच्यासाठी आम्ही मशरूम शेतीबद्दल जनजागृती करतो आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी मशरूम शेतीबद्दल लागवड करावे, ट्रेनिंग घ्यावे, लागवड करून स्वतःहून आत्मनिर्भर बनावे आणि शासनाचे जेवढेही काही आम्हाला मदत करणे इतकं जे योजना आहे ती योजना आमच्याकडे पोहोचावे। अधिकाऱ्यांनी तसेच नेत्यांनी आमचे छोटेसे मशरूम युनिट गावागावात खेड्यापाड्यात आम्ही मशरूम युनिट लावलेलं आहे, मशरूम मिनी मशरूम युनिट, तिथे भेट द्यावे व आमच्या सातपुड्यातील युवकांचा उत्साह वाढावा।